महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागामार्फत आज सिडको भागातील एन फाईव्ह गुलमोहर कॉलनी राजीव गांधी स्टेडियम लगत असलेले अतिक्रमणे निष्कासित करण्यात आहे सद्यस्थितीत माननीय उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल जनहित याचिका एकशे नऊ दोन हजार पंधरा अंतर्गत कारवाई सुरू आहे याचाच एक भाग म्हणून मार्च महिन्यात या रस्त्यावरती पार्किंगच्या जागेत असलेले दुकाने बांधकामे निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली होती संबंधित म्हणजे रामराव महादू तरटे यांना यावेळेस नोटीस देण्यात आली होती त्यांनी सदर नोटीसीला माननीय न्यायालय महानगरपालिका कोर्टामध्ये दिले होते आणि त्यानुसार संबंधित प्रकरणात सुनावणी झाली सिडको आणि महानगरपालिका यांच्या विरुद्ध दावा दाखल होता आणि याबाबत सिडको प्रशासनाच्या वतीने अभिप्राय दिला होता महानगरपालिकेच्या वतीने वकील जयंत वासडीकर यांनी महानगरपालिकेची सविस्तरपणे बाजू मांडली आणि संबंधित बांधकामे अतिक्रमण पार्किंगच्या जागेत असल्याचं म्हणणं मांडलं आणि त्यानुसार संबंधित प्रकरण मनाई हुकूम देण्यात आला नव्हता आणि त्यानुसार मागील आठवड्यापासून कारवाई प्रस्तावित होती तीन दुकाने दर्शनी भागातील खुली जागा घराच्या लगत असलेल्या खुल्या जागेमध्ये पस्तीस बाय दहा आकाराचे किचन वॉशरूम आणि इतर अतिक्रमण होते आणि याबाबत संबंधित पंचनामा करून नोटीस देण्यात आली होती रामराव महादू तरटे यांनी संबंधित जागेत तीन भाडे करू ठेवले होते याचा पंचनामामध्ये उल्लेख करण्यात आला होता घरमालक हे या ठिकाणी राहत नसून त्यांनी जागा भाडे तत्वावर दिली होती आणि याबाबत आज उपायुक्त मंगेश देवरे सहाय्यक आयुक्त तथा पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे यांच्यासह अर्जुन गिरामे यांनी सकाळी साडे दहा वाजता जागेची पाहणी केली आणि संबंधित भाडेकरू यांच्याशी चर्चा करून त्यांना साहित्य काढणे याबाबत सूचना केली त्यांनी वेळ मागितला आणि त्यानुसार त्यांना दोन वाजेपर्यंत वेळ देण्यात आला होता दोन वाजेपर्यंत या लोकांनी आपले दुकानाचे सामान स्वतः काढले आणि त्यानंतर जेसीबीच्या साह्याने सदर तीनही दुकाने बाजूचे अतिक्रमण अनधिकृत बांधकामे काढण्यात आली तसेच राजीव गांधी स्टेडियम लगत एकूण बारा दुकानांविरोधात कारवाई देखील करण्यात आली या दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर दहा बाय दहा पंधरा असे मोठे ओटे बांधून रस्ता अडवला होता दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांची गाडी रोडवरती लागत असल्याने या रस्त्यावरती नेहमी अपघात होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता सदर रस्त्यावरती नेहमी व्ही आय पी व्यक्तींच आणि हा रस्ता खूप लहान झाला होता सदर अतिक्रमण धारकांविरोधात कारवाई करून पार्किंगची जागा मोकळी करण्यात आली आहे इतरही दुकानदारांनी आपल्या दुकानासमोरून शेड स्वतःहून काढण्यास सुरुवात केली आहे आज सुद्धा मोहीम सुरू राहणार आहे व्यापाऱ्यांनी आणि अतिक्रमण धारकांनी महानगरपालिकेत सहकार्य करावे आणि स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे